मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी विजिट करतो आहे जिथे आपल्याला बापाचे अनेक रूपामध्ये दर्शन होणार आहे. तर आपण आता निघालो आहे करी रोडला. तर त्यासाठी आता आपण इथे परळला उतरलो आहेत आणि परळला उतरून आपल्याला समोरच्या दिशेने सरळ जायचं आहे. तिकडे अविघ्न पार्क म्हणून आहे, तर त्याच्या ऑपोजिटच ही गणपतीची कार्यशाळा आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय सांगोडकर, झोपा किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे ते गणपतीची कार्यशाळामध्ये, जे आहे अविघ्न पान पार्कच्या समोर. तर हे तुम्ही बघू शकता, आता आपण या साईडला परेल आहे, समोर करी रोड स्टेशन आहे आणि तुम्ही खाली उतरलात ना की इथे हे वन अविघ्न पार्क आहे आणि अगदी त्याच्या ऑपोजिटच तुम्हाला ही कार्यशाळा दिसेल. जिकडे तर इथे सगळे गणपतीची कार्यशाळा भरलेली आहे, तर तुम्ही बघू शकता तिथे श्री गणेश आर्ट आहे, आणि गणेश चित्रशाळा आहे. तर चला मग आता आपण गणपतीची कार्यशाळामध्ये विजिट करूया आणि कुठल्या प्रकारची गणपती आहे त्याची. तर मित्रांनो, इकडे ह्या लेनमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येकाचं एक सेपरेट स्टॉल आहे गणपतीचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे गणपतीचे डिझाईन्स आहेत. तुम्हाला कुठेही सिमिलर गणपतीचे पॅटर्न्स दिसणार नाही, सगळ्यांचे वेगळे वेगळे आपले स्वरूप आहेत. इथे पण तुम्ही आज शिरतानाच बघू शकतात की मस्त एक मोरावर गणपती बसलेला आहे, छान असा कलर दिलेला आहे गणपतीला आणि हुबेहूब असं वाटतं की साक्षात गणपतीच मोरावर बसलेला आहे आणि आपण त्याचं समोरून दर्शन घेतो आहे. आणि बैठक अतिशय सुंदर आहे. हे सगळे शाडू मातीचे आहे ना? हे शाडू माती आहे. ओके, बाकीचे सगळे ओके. म्हणजे इकडून सगळे पीओपी आहे का? इथून सगळे पीओपी आहे. ओके, बघू शकता छान असं सुंदर मूर्ती आहे तिकडे. आज संडे आहे तर गर्दी आहे. आपण मूर्ती बघून घेऊया. वा, ही मला खूप आवडली आहे मूर्ती, छान वाटते. एक नीचे का भी देख. वा, ही तर सुंदर वाटते मूर्ती. ही मातीची आहे का? पीओपी आहे. किती फूट आहे ही? ही किती फूट आहे? किती फूट आहे? 2 फूट आहे ना? इथे बघू शकता छान असा निळ्या कलरचा फेटा आणि धोतर घातलेला गणपती आहे आणि छान असा शेला दिलेला आहे ब्ल्यू कलरचा, त्यामुळे गणपतीचं जे रूप आहे एकदम मोहक दिसते आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर अशी माऊलीची मूर्ती आहे, खूप सुरेख दिसते, डोळे सुद्धा एकदम छान दिसतात आहे आणि एकदम मनोभावी मूर्ती आहे. तसंच इथे बाजूला फेटा घातलेला गणपती आणि छान असं त्यांना धोतर घातलेलं आहे ऑरेंज कलरचं. बघू शकता किती सुंदर आणि मोहक दिसते आहे. मला ही मूर्ती तर खूप आवडली माऊलीची. तसंच इथे सुद्धा मस्त सिंहासनावर बसलेला राजासारखा आपला गणपती आहे आणि ह्यांच्या दुकानाचं नाव आहे सार्थक आर्ट्स. आणि कलर कॉम्बिनेशन जो दिला आहे ना तो सगळ्या गणपतीवर अतिशय उठून दिसतो आहे, त्यामुळे आणखी गणपतीचं रूप आहे ना फुलून आलं आहे आणि बघायला सुद्धा खूप सुंदर वाटतं आहे. तर तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता छान अशी विठ्ठल माऊलीचा साकारलेली मूर्ती आहे. तसंच इथे छान अशी पिंक धोतरवर आपलं सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. तर हे जे आहे हे सार्थक आर्ट्स यांनी घडवलेलं कलाकृती आहे. तर हे त्यांचं कार्ड आहे सार्थक आर्ट म्हणून, तर याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तो पण तुम्ही बघू शकतात. हे आपलं जे आहे ते अविघ्न सेंट आहे त्याच्यासमोर लालबागला करी रोडला, ॲक्च्युली तिथे एक कार्यशाळा भरली आहे गणपतीची, तर त्यांचा स्टॉल इथे लागलेला आहे. तर तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारच्या मूर्ती भेटतील, तुम्ही बघू शकता छान छान आणि अशा अप्रतिम मूर्ती आहे, शाडूपासून ते प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि ऑर्डरप्रमाणे भेटतील. तर भाऊ, आपल्याला ऑर्डर किती दिवस पहिली द्यावी लागते? शाडूमध्ये जी मूर्ती असेल तर आपण फेब्रुवारीला क्लोज करतो. फेब्रुवारीला क्लोज करतो. कस्टमाइज मूर्ती असेल, ओके, वगैरे लसी फोटोप्रमाणे मूर्ती पाहिजे असेल तर फेब्रुवारीला क्लोज करतो. ओके, पीओपीची मूर्ती तर आपण कधी पण अवेलेबल करून देऊ शकतात. आता तुमच्याकडे नवीन स्टॉक येणार आहे की हाच स्टॉक आहे? नवीन स्टॉक म्हणजे काही 10-12 मॉडेल माझे आहेत. ओके, काम चालू आहे. ओके, म्हणजे ते नवीन मॉडेल आहेत तुमचे. आणि हे किती दिवस आहे तुमचं इकडे गणपतीचा? शेवटपर्यंत की कसं? गणेश चतुर्थीपर्यंत तुम्ही इथे अवेलेबल असणार आहे मूर्ती द्यायला. ओके, तर तुम्ही बघू शकता छान असं मूर्ती आहेत. तर तुम्ही नक्की या इथे सार्थक आर्ट्सला भेट द्यायला.
आणि तुम्ही मूर्तीचं स्वरूप पाहू शकता, एवढं सुंदर आहे. डोळ्यांचं सुद्धा भाव जो आहे तो एकदम मनमोहक आहे. असं वाटतं की आपण हे प्रत्येक मूर्ती इकडनं घेऊन जावी आणि आपल्या घरात नेऊन त्याची पूजा करावी. तर तुम्हालाही जर असं वाटत असेल तर या व्हिडिओ मार्फत तुम्ही नक्की या आणि गणपतीचं तुम्ही दर्शन घ्या. तसेच तुम्हाला जी मूर्ती आवडेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इकडे देवा बुक करू शकता. ही शिवशंकराच्या रूपात सुद्धा ना खूप सुंदर अशी मूर्ती आहे. छान असं पाषाणावर बसलेली आहे आणि हातात नाग आहे आणि छान अशी बैठक आहे गणपतीची शिवशंकरच्या रूपात आणि वरती असं छान जटा दिलेली आहे. खूप सुंदर वाटते आहे. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. श्रेया आर्ट म्हणून आहे इकडे. तर ह्यांच्याकडे पण छान असा गणपती आहेत. लालबागचे राजाची बैठक तर एकदम उभे उभे असं वाटते की आपण लालबागला चाललो आहे. छान असं धोतर आणि डोळ्यांचे जे भाव दिले आहेत ना गणपतीचे खूप सुंदर वाटतात. तसंच हा पण पेशेबाई गणपती छान वाटतो आहे. वाव, हा तर खूपच सुंदर वाटतो आहे वाघावरचा. तर हे यांचं इथे कार्ड आहे श्रेया आर्ट्स. वाव, यांच्याकडे तुम्ही बघू शकता सगळे ट्रेंडिंग आणि लेटेस्ट डिझाईनच्या मूर्ती आहेत. पेटेवाले आहेत, परत जे फ्लोरल डिझाईनचे पेटे आले आहेत नवीन ते, परत पेशवाई पॅटर्नमध्ये आहेत, परत आपली इंडन बैठकमध्ये आहे जे कृष्णाच्या टाईपमध्ये आहे, मलमई पॅटर्नमध्ये आहे. तर सूर्य कसे यांच्याकडे सुद्धा गणपती होते. यातला हा गणपती मला खूप आवडला. छान असं त्याला पिंक कलरनी सजवलं होतं. खाली तुम्ही बघू शकता जय मल्हारचं पॅटर्न आहे. हे वेळे ब्रदर्स आहेत. त्यांच्याकडे शाळूचे वेगळे गणपती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे वेगळे गणपती ठेवले आहेत. तर समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे हे सगळे शाळूच्या मातीचे गणपती आहे आणि ऑपोजिटला आपले प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहे. त्यांची स्पेशालिटी ही आहे की हे जे गणपती बनवतात ना हे नॅचरल लुक देतात गणपतींना आणि फुल त्याला जास्त ज्वेलरी किंवा जास्त सजावट न करता नॅचरल लुकमध्येच ती लोक प्रेझेंट करतात. त्यांचे गणपती आणखी सुरेख आणि उठून दिसतात. तर हे ह्यांच्या त्यांनी पॅटर्न डिस्प्लेला ठेवलेले आहे आणि बाकी तुम्हाला हवे तसे हे तुम्हाला रंगून देणार. तुम्ही यातले गणपती तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर ह्याच्यावर अजून त्यांनी काम नाही केलं पण मूर्ती ही घडवून ठेवलेली आहे आणि जसं तुम्ही मूर्ती सिलेक्ट करणार आणि कलर सांगणार तसं तुम्हाला ते हुबेहूब कलर करून देणार. तर खूप सुंदर वाटते आहे यांचं सुद्धा. त्यात हा येल्लो गणपती खूप सुंदर वाटतो. ही बैठक जी आहे ना एकदम नॅचरल आहे आणि इंडियन पोजमध्ये आहे. ओके, तर समोर तुम्ही बघू शकता पीओपीचे आहे त्यांचेच आणि तो तिकडे हा हा तो खूप सुंदर आहे. मलाही आवडला आहे तो, मलाही आवडला. सेम देणार बोलला ना. हा देणार कारण पीओपीचे तुम्हाला भेटतात सेम आणि शाडूचे तुम्हाला जरा लवकर बुक करायला लागतात असं आहे. बघू शकता इथे तर मित्र हे तुझं आहे, तुमचं आहे, हे सगळे शाडूच आहे ना. तर किती वेळ पूर्वी आपल्याला बुक करावं लागतं असं काय ना? करू शकतो. ओके, हे बुक नाही, हे फक्त तुम्ही रेडी करून ठेवले आहेत आणि कलर नाही मारला आहे ह्यांना. मग तुम्ही आम्ही सांगू तसा कलर करून द्याल. तुम्ही सांगू तसा आम्ही आमच्या पद्धतीने योग्य आणि चांगलं दिसत. ओके, त्या हिशोबाने तुम्ही कलर करून द्याल. तर ह्याची काय कॉस्ट तुम्ही बघू शकता इथे खूप छान. या बैठकला काय म्हणतात बेसिकली? रिअलिस्टिकच छान क्रॅक पडतो. क्रॅक पडतो. हे वेळे ब्रदर्स स्टुडिओ आहे. तर इकडे हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवल्या आहेत ह्या लोकांनी सगळ्या आणि असंच त्यांचं ऑपोजिटला आहे जिथे ह्या लोकांनी शाडू मातीच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. तर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मूर्त्या एकाच रूफ खाली भेटत आहेत. तर तुम्ही इथे येऊन भेट द्या नक्की. पण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि कलर सुद्धा खूप छान केलेला आहे.
परत आपण हे प्लास्टरचे बघूया. वाव नाही बघ ही पण सही वाटते. इथे बघू शकतात छान अशी नंदीवर आपला गणपती बसला आहे शिवशंकरच्या रूपामध्ये आणि छान असं त्याच्या हातामध्ये शंख आहे आणि नाग आहे गळ्यामध्ये, तर खूप सुंदर आणि उठून दिसतो आहे. तसंच पुढे चंद्रापुरावर गणपती बसलेला आहे येल्लो कलरचं धोतर घालून, तोही खूप सुरेख वाटतो. आणि हा असं कमळाला पर्पल कलर दिल्याने रेड कलरचं धोतर घातलं, त्यामुळे तो असं वेगळा कलर कॉम्बिनेशन वाटत होता आणि सुरेख दिसत होता. किती दिवस लागतो पूर्ण गणपती व्हायला पेंट करून रेडी? 2 दिवसात पूर्ण गणपती रेडी होतो. आता आपण पारंभ कला मंदिर मध्ये जातो आहे, तर इथे आपण आता बघूया कशा प्रकारचे गणपती आहेत. त्यांच्याकडे शाडूचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे डिझाईन तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटतात. बघू शकता तुम्ही छान अशा शाडू मारुतीच्या मूर्त्या आहेत. या सगळ्या साडू मातीच्याच मूर्त्या आहेत, हे सगळं पूर्ण पीओपी आहे. ओके, ही पूर्ण लाईन मातीची आहे. ओके, तुम्ही हे काय करताय, वर्क लावताय का? ओके, ही छान वाटते. तर इथे साई गणेश चित्रशाळा आहे, तर हे यांचे गणपती आहे. या छान असा बाळू मामाची मूर्ती साकारली आहे. इथे गणपतीला चंद्रपूर काढण्याचं काम केलं आहे, त्याला आता फायनल फिनिशिंग देत आहे स्टेजला. तर मित्रांनो, आम्ही आज हे कार्यशाळा व्हिजिट केली आहे. इकडे तर खूप प्रकारचे असे गणपती आहे, शाडू मातीचे आहेत, आपले प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहे आणि खूप छान अशा मूर्त्या आहेत. तुम्ही पाठी पण माझ्या बघू शकता किंवा या साईडला पाठीसुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू लॉट.